हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवत आहे ओव्हरनाईट ओट्स। तर ही ब्रेकफास्ट रेसिपी आहे, त्यासाठी इथे मी घेतलेला आहे ओट्स, आलमंड मिल्क आहे, हे तुम्ही साधं मिल्क घेतलं तरी चालेल या ठिकाणी, हनी घेतलेला आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, प्लेन योगर्ट आहे। तर त्यासाठी इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे, हे ओव्हरनाईट ओट्स आहे आहेत म्हणजे याला आपल्याला रात्री याला सोक करून ठेवायचं आहे। हे ब्रेकफास्ट रेसिपी आहे, मी म्हणलेलं अगोदरच। तर यात अगोदर आपण घालूयात, एक कप असं मी ओट्स घेतले, हे 1 पर्सनसाठी मी घेतले, ते 1 कप ओट्स घातलेले आहे। आता यात आपण घालूयात आलमंड मिल्क घालूयात, याला सोक होईपर्यंत घालूया आपण, पाहू शकता तुम्ही। आता यात प्लेन योगर्ट घालूयात, छोटा स्पून हनी घालते या ठिकाणी, हनीच्या ठिकाणी तुम्ही ब्राऊन शुगर पण घालू शकता, आणि 1 पिंच असं सॉल्ट घालायचं आहे, 1 पिंच, दॅट्स इट। आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेला आहे, आता याला झाकण लावून आपण रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचं आहे। आता याच्यानंतर काय करणार आहोत मी तुम्हाला सकाळीच दाखवेन। हे पहा, याला मी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवत आहे, हे पहा, हे कंटेनर मी रेफ्रिजरेटरच्या बाहेर काढलेला आहे। आता याला आपण काढून पाहूयात, थोडस आपल्याला दूध घालावं लागेल, खूपच थिक झालेला आहे, थोडा ऍड करूयात आपण आलमंड मिल्क। याची कन्सिस्टन्सी बघून तुम्ही मिल्क ऍड करू शकता, हे पाहू शकता तुम्ही, आता एकदम परफेक्ट झालेला आहे। यात आपण घालूया, तुम्हाला जे फ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता। इथे मी बनाना घालत आहे, या ठिकाणी तुम्ही ॲपल किंवा ब्लूबेरीज पण घालू शकता। थोडेसे वॉलनट्स घालते, नाउ इट्स रेडी टू ईट। Enjoy your breakfast. Thanks for watching. Please like, share and subscribe to my channel.